मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून सजलग धजलग लाज काजला सारल यंधळ हे गोंधळल लाड लाड गेल हर उरात पाल वाय लागले ओढ लागली मनात चाळ वाय लागले याड लागले नमस्कार, मी हेमाली मोहिते. आजच्या लक्षवेधमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या जगभरात किकीनं अक्षरशः याड लावलाय. किकी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नाही? सोशल मीडियावर किकी चॅलेंजचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. ही काय भानगड आहे तुम्हीच पहा. ह्या मंडळींना वेड लागले की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. चालत्या गाडीतून उतरून डान्स करण्याचं हे कसलं खूळ असं तुम्हाला वाटेलही, पण ह्या सगळ्यांनी घेतलंय की की चॅलेंज. अमेरिकेत ड्रेक नावाचा एक प्रसिद्ध गायक आहे आणि त्याचं इन माय फिलिंग हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालंय. तुम्ही चालत्या गाडीतून उतरायचं आणि ड्रेक भाऊंच्या या गाण्यावर डान्स करायचा, हेच आहे की की चॅलेंज. विल स्मिथ सारखे नावाजलेले हॉलिवूड स्टार्स ही किकी चॅलेंज घेत आहेत. In my rickshaw? Haan. Will you make roti? I make roti for my baby. Hollywood's kashala. Aplya Bollywood's fukre fame Varun Sharma dekhil Kiki Do You Love Me mhanat rickshaw sobat nastoy. आता ह्या सेलिब्रिटींची नक्कल सामान्य मुंबईकरांनी केली तर त्यात आश्चर्य ते काय. पण मुंबईकरांची जरा वेगळीच अडचण आहे. Are you riding? मुझे एड्रेस बता ना. ये आगे से लेफ्ट में. ओके. Kiki, do you love me? Are you riding? Say you never ever leave from beside me. Cuz I want you. उधर जाना. मेरे को नहीं करना है यार. हे किकी चॅलेंज धमाल आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र सावधान.
कारण की करताना अनेकांची फेफे उडाली आहे. आता हे सगळं पाहून तुम्ही देखील की चॅलेंज घेणार असाल तर त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आणि फक्त तुमचीच असेल. रिपोर्ट झी मीडिया. किकी चॅलेंजचं हे भलतं सलतं फॅड भारतात येण्याआधीच पोलिसांनी कंबर कसली आहे. ही असली भलती सलती 13 भारतात चालू देणार नाही असा इशारा आज पोलिसांनी दिलाय. बाजारात हे नवं चॅलेंज आलंय. पोकेमॉन बकेट लिस्ट अशा चॅलेंजेसच्या यादीमध्ये एक नवं चॅलेंज आलंय, की चॅलेंज. चालत्या गाडीतून उतरून डान्स करायचा. सध्या पश्चिमेकडच्या देशात हे फॅट जोरदार आहे. कॅनडातल्या एका रॅप गायकानं एका गाण्यामध्ये गाडी आणि डान्स असा एकत्र उल्लेख केला होता. तेच गाणं घेऊन शिगगी नावाच्या एका कॉमेडियननं ह्या चॅलेंजला सुरुवात केली आणि हा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर विल स्मिथ सारख्या अनेक कलाकारांनी डान्स करायला सुरुवात केली आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होऊ लागले. सध्या कॅनडा, अमेरिका, दुबई, स्पेन मध्ये हे की चॅलेंज लोकप्रिय झालंय. ह्या चॅलेंज मध्ये चालती गाडी सोडून डान्स करणं हे वाहतुकीच्या आणि अपघाताच्या दृष्टीनं प्रचंड धोकादायक आहे. पश्चिमेकडच्या देशांमध्ये या चॅलेंजमुळे अनेक अपघातही झालेत. आता लवकरच भारतातही हे चॅलेंज घुसखोरी करण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिसांनी आधीच एक सूचना जारी केली आहे. रोजमर्रा की जिंदगी से इतने ज्यादा बोर हो जाते हैं या बच्चों को नए नए स्टंट चाहिए, नए नए एक्साइटमेंट की गेम्स चाहिए, तो ये बहुत सारा तरह इस तरह के जो गेम्स है वो टाइम टू टाइम आते रहे हैं. पहले पोकेमैन का शुरू हुआ था, उसके बाद में ब्लू व्हेल का हुआ, बहुत सारे बच्चों की जाने गई उसके अंदर. इसी की लाइन में ये नेक्स्ट जो स्टंट करने का जो तरीका है या एक्साइटमेंट ढूंढने का तरीका है वो ये की चैलेंज है कि आप अपनी चलती गाड़ी से उतरिए, डांस करिए, थोड़ा बहुत परफॉर्म करिए. लेकिन ये बहुत ही खतरनाक है क्योंकि आके आपके पीछे आने वाली गाड़ी या सामने से आने वाली गाड़ी से बहुत बड़ा खतरा होने की, एक्सीडेंट होने की पॉसिबिलिटी है. ह्या चॅलेंजेस मध्ये तसा काही विशेष अर्थ नसतो. ह्या चॅलेंजेस मुळे लोकांना फक्त थ्रिल अनुभवता येतो. दुसरा एखादा हे करू शकतो तर मी हे का नाही करू शकत, या भावनेच्या अट्टहासापायी अशी चॅलेंजेस स्वीकारली जातात असं तज्ज्ञ सांगतात. अशा चॅलेंजेसच्या हॅशटॅग वर फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सने बंदी घालावी असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशी जीवाशी खेळ करणारी चॅलेंजेस थांबवणं हे या सोशल मीडिया कंपन्यांच्या हातात आहे. अवघ्या 10 सेकंदांमध्ये या साइट्स असल्या प्रकारांना आळा घालू शकतात. लोगों को ना एक थ्रिल मिलता है कि चलो ये कुछ नवा हो रहा है, जब ये बंदा अटेम्प्ट कर सकता है तो हम भी अटेम्प्ट कर सकते हैं. तो लोगों को एक वो थ्रिल के लिए कर रहे हैं, उनको लग रहा है एक चैलेंज है तो चलो मैं भी एक्सेप्ट करता हूँ.
लेकिन लोगों को समझ में नहीं आ रहा है कि ये कितनी डेंजरस चीज़ है। और इसमें इसके लिए प्लेटफॉर्म्स जो है, जैसे फेसबुक है और इंस्टाग्राम है, इन्होंने सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए। मतलब ये लोग क्या कर सकते हैं, पहले मैं आपको बताऊँ अगर, तो ये लोग इसको बैन भी कर सकते हैं। ब्लू व्हेल चॅलेंज मुळे भारतातही मुलांचा मृत्यू झाला होता। पोकेमॉन चॅलेंज खेळता खेळता अनेक मुलांचे अपघात झाले होते। आता पुन्हा या चॅलेंजच्या माध्यमातून धोक्याशी खेळ होऊ शकतो हे ओळखूनच पोलिसांनी खबरदारीची सूचना जारी केली आहे। हे असले भलते सलते प्रकार रोखण्यासाठी पोलीस खबरदारी घेतातच। फेसबुक इंस्टाग्राम सारख्या कंपन्यांनीही हे प्रकार रोखणं अपेक्षित आहे, पण मुळात प्रत्येकानंच आपापली जबाबदारी ओळखून जीवाशी खेळ नको ह्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे। अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। सोशल मीडियावरच्या या चॅलेंजेसचं फॅड आलं ते आईस बकेट चॅलेंजमुळे। बर्फानं भरलेली बादली डोक्यावर ओतून घेण्याचं हे चॅलेंज होतं। अशी खुळ आणि असली फॅड नवी नाहीत। या चॅलेंजेसची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे ती आईस बकेट चॅलेंजनं। बर्फानं किंवा बर्फ आणि पाण्यानं भरलेली बादली एखाद्यानं दुसऱ्याच्या डोक्यावर ओतायची किंवा स्वतःच स्वतःहून ओतून घ्यायची अशा प्रकारचं हे चॅलेंज होत। हे चॅलेंज आपण पूर्ण केलं की आणखी काही मित्र मैत्रिणींना नॉमिनेट करायचं आणि त्यांनाही हे आईस बकेट चॅलेंज द्यायचं असा हा प्रकार होता। अमेरिकेतून ह्याची सुरुवात झाली। एका विशिष्ट प्रकारच्या सोरायसिस संदर्भात जनजागृती आणि त्याच्यासाठी उत्पन्न जमा करण्यासाठी हे चॅलेंज सुरू झालं असं सांगितलं जातं। 2014 मध्ये हे चॅलेंज आलं आणि त्याचे व्हिडिओ पाहता पाहता सोशल मीडियावर अपलोड होऊ लागले। या चॅलेंज मधून काही रुग्णालयांना आणि संस्थांना आर्थिक मदत मिळाली असा दावाही करण्यात येतोय। या आईस बकेट चॅलेंज मध्ये भारतीय सेलिब्रिटींनी भाग घेतला। तेवढंच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली। समस्त बॉलिवूडकरांनी त्यात भाग घेतला। सनी लिओनीनं हे आईस बकेट चॅलेंज स्वीकारलं। तिच्या नवऱ्यानंही तिच्या डोक्यावर बर्फानं भरलेली बादली होती। त्यानंतर सनीनं ह्या चॅलेंजसाठी योयो हनी सिंगला नॉमिनेट केलं होतं। सोफिया हयात, पूनम पांडे, गोहार खान यांनी या निमित्तानं चमकण्याची हौस भागवून घेतली। सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा, अक्षय कुमार यांनी हे चॅलेंज स्वीकारत पूर्णही केलं। त्यात हटके ठरला तो अक्षय कुमार। दक्षिण आफ्रिकेत एका शूटिंग दरम्यान अक्षयनं 8° तापमानात हे थंडगार चॅलेंज स्वीकारलं होतं। विशेष म्हणजे पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून अक्षयने या चॅलेंजसाठी समुद्राचं पाणी वापरलं। बिपाशा बासू, सानिया मिर्झा, अभिषेक बच्चन, युवराज सिंग, हंसिका मोटवानी ह्या सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोडही केले। या चॅलेंजमध्ये त्या मूळ संस्थेला नक्की किती पैसे मिळाले ते ती संस्थाच जाणे, पण ह्या निमित्तानं सेलिब्रिटींनी चमकण्याची आपापल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्याची संधी आवर्जून घेतली। अर्थात ही सगळी इंडस्ट्रीज ग्लॅमरची। विजिबिलिटी इज द नेम ऑफ द गेम असं म्हटलं जातं। अर्थात तुम्ही सतत या ना त्या निमित्तानं लोकांना दिसत राहणं महत्वाचं असतं। त्यामुळे ह्या सगळ्या सेलिब्रिटींना आईस बकेट चॅलेंजमुळे चर्चेत राहण्याची संधी नक्कीच मिळाली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। गेल्या काही महिन्यात आणखी एक असंच चॅलेंज गाजलं। ते चॅलेंज होतं फिट राहण्याचं। खुद्द पंतप्रधानांनीही हे चॅलेंज स्वीकारत त्यांचा फिटनेस फंडा सोशल मीडियावर व्हायरल केला। नमस्कार दोस्तों, मैं जब भी प्रधानमंत्री जी को देखता हूं तो उनसे प्रेरित होता हूं। एक जबरदस्त ऊर्जा है, दिन रात काम करते हैं और वो चाहते हैं कि पूरा भारत फिट हो जाए।
अब मैं उनसे प्रेरित होकर अपने काम में थोड़ा सा व्यायाम शामिल कर लेता हूँ। आपके फिटनेस का मंत्र क्या है, एक वीडियो बनाइए। क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी त्यांच्या कार्यालयातच पुशअप मारतानाचा व्हिडिओ अपलोड केला आणि भारतात फिटनेस चॅलेंजला सुरुवात झाली। आणि हॅशटॅग हम फिट टू इंडिया फिट या मोहिमेला सुरुवात झाली। त्यानंतर ऋतिक रोशन, विराट कोहली, सायना नेहवाल यांनीही फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आणि व्यायाम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले। विराट कोहलीनं हे चॅलेंज स्वीकारत त्याची बायको अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही नॉमिनेट केलं। नरेंद्र मोदींनी हे चॅलेंज स्वीकारत त्यांचा फिटनेसचा एक मोठा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला। पंचमहाभूतांच्या मदतीनं योग केल्यानं आपल्याला ऊर्जा मिळते असं मोदींनी या व्हिडिओत म्हटलं होतं। जयंत सिन्हा, किदांबी श्रीकांत, अजिंक्य रहाणे, किरण रिजिजू, अनुष्का शर्मा, डॉक्टर हर्षवर्धन, दीपिका पदुकोण, गौतम गंभीर, सुरेश रैना, शिल्पा शेट्टी, गीता बबिता फोगट, अभिनव बिंद्रा, पीवी सिंधू, मनोज तिवारी, रोहन बोपन्ना या सेलिब्रिटींनीही हे चॅलेंज स्वीकारलं आणि आपापले फिटनेस फंडे सोशल मीडियावर अपलोड केले। फिटनेस चॅलेंज ही राज्यवर्धन सिंह यांची कल्पना, ती सुपरहिट झाली। जगभरात अशा वेगवेगळ्या चॅलेंजेस पैकीच हे एक चॅलेंज होत, पण त्यानिमित्तानं एखाद्यानं फिटनेसचा मनापासून संकल्प केला असेल तर ती निश्चितच आनंदाची गोष्ट ठरेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। लक्षवेध मध्ये पुन्हा एकदा स्वागत। किकी चॅलेंज, आईस बकेट चॅलेंज, पोकेमॉन चॅलेंजेस या असल्या चॅलेंजेसमधून तरुणांना नक्की काय मिळतं? हे फॅड आहे, फॅशन आहे, क्रेज आहे, थ्रिल आहे की निव्वळ मूर्खपणा? पाहूया काय वाटतं या किकी चॅलेंजबद्दल तरुणांना। सोशल मीडियावरती एक विचित्र प्रकार सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे। अनेक तरुणाईची जी आहे त्याला ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुळात आकर्षित फार मोठ्या प्रमाणात करत आहेत। त्याचं नाव आहे किकी चॅलेंज। मुळात हा किकी चॅलेंज प्रकार आहे काय, तरुणांना विचारूयात। किकी चॅलेंज प्रकार तू बघितला आहेस का, काय आहे हा प्रकार? किकी चॅलेंज म्हणजे कारमधनं उतरून, चालत्या गाडीतनं उतरून डान्स करायचा असतो। मला वाटतं हे खूप जीवघेणे आहे, ह्याच्यामुळे खूप अपघात होत आहेत आणि अतिशय प्रमाणात जीवही जात आहेत, पूर्ण जगभरातच नाही इंडियात पण जात आहे। तू स्वतः अशा पद्धतीचे व्हिडिओ बघितलेत का आणि तुला करायची इच्छा होते का? मी स्वतःहून ते तर अजिबात केलं नसतं। मला तो एक मूर्खपणा वाटतो की जस्ट एक टाइमपाससाठी असं काहीतरी करणं ज्याच्याने आपल्याला काहीतरी हार्म होईल, सो ते एक मूर्खपणा। मी असं नसतं केलं, पर्सनली मी नसतंच केलं तो चॅलेंज। बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळे सोशल ट्रेंड्स येत असतात आणि तरुणाई फॉलो करतात, आतापर्यंत वेगवेगळे ट्रेंड्स आले, त्याविषयी काय सांगशील? जसं की आधी पण असे खूप चॅलेंजेस येऊन गेलेत, आईस बकेट चॅलेंज, ब्ल्यू वेल, परत पोकेमॉन गोवाले चॅलेंजेस खूप सारे आलेत असे चॅलेंजेस, पण त्यात काय अर्थ नाही मला असं वाटतंय। हे अशा पद्धतीचे ट्रेंड कोण फॉलो करतं? जॉबलेस पीपल, ज्यांना काही कामधंदे नाही आहेत, सोशल मीडियामध्ये पॉप्युलर होण्यासाठी हे सगळे करतात। नक्की सोशल मीडियावरती पॉप्युलर होण्यासाठी आणि भरपूर सारे लाईक, शेअर्स आणि कॉमेंट्स मिळवण्यासाठी हा जो मूर्खपणा आहे हा अनेक तरुणांमार्फत केला जातो असंच या तरुणांचं मत आहे। आणि त्याच्यामुळे तरुणांनो, हे व्हिडिओ बघत असताना कृपया करून तुम्ही अशा पद्धतीचे जे प्रकार आहेत ते मुळीच प्रयत्न करू नका आणि अशा पद्धतीचा नृत्य मुळीच करायला जाऊही नका। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह सुस्मिता भद आणि झी मीडिया मुंबई। Oh, oh, oh.